नमस्कार मित्रांनो, पूजास रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मँगो मिल्क केक कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घ्यायची आहे। तर यामध्ये मी 2 टेबलस्पून इतकं पाणी काढून घेते। पाणी आता गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी 1 लिटर फुल क्रीमवालं दूध घेतलेलं आहे। तर ते सर्व दूध मी यामध्ये काढून घेते। आता आपल्याला गॅस फुल करून घ्यायचा आहे आणि फुल गॅसवरती एक उकळ काढून घ्यायचा आहे। दुधाला इथे उकळ आलेला आहे। आता आपल्याला हे जे 1 लिटर दूध आहे त्याचा 1/2 लिटर होईपर्यंत याच पद्धतीने आटवून घ्यायचा आहे। तर चमच्याने आपल्याला एक सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून दूध उतू जाणार नाही। हे बघा, लो ते मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे करून घ्यायचं आहे। एक लिटरचा 1/2 लिटर दूध होईपर्यंत आपण हे आटवून घेतलेलं आहे। हे बघा, गॅस इथे आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। इथे मी 2 हापूस आंबे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून कोरडे करून त्याचं वरचं साल काढून या पद्धतीने बारीक चिरून घेतलेलं आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। इथे मी सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण याची बारीक मिक्सरला प्युरी तयार करून घेऊया। इथे आपली मँगोची प्युरी बनून तयार झालेली आहे। आता आपण ही दुधामध्ये काढून घेऊया। सर्व मँगोची प्युरी इथे मी दुधामध्ये काढून घेतलेली आहे। व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। मिक्स होईपर्यंत गॅस इथे आपल्याला बारीकच ठेवून घ्यायचा आहे। सर्व प्युरी इथे आपण दुधामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता दूध इथे हलकसं फाटायला सुरुवात झालेली आहे। गॅस इथे आता आपल्याला मीडियम करून घ्यायचा आहे आणि 10 ते 15 मिनिटांसाठी हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। इथे आपलं मिश्रण बऱ्यापैकी आटलेलं आहे। हे बघा, आता आपण यामध्ये 1/2 कप इतकी साखर काढून घेऊया। आता साखर आपल्याला यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे। साखरेला आता जे पाणी सुटायला सुरुवात होईल ते पाणी आपल्याला सर्व आटवून घ्यायचं आहे। इथे आपलं मिश्रण व्यवस्थित आटलेलं आहे, हे बघा तुम्ही बघू शकता। आता आपण यामध्ये 1 टीस्पून इतकं साजूक तूप काढून घेऊया। हे यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया। तुपाने याला शाईन सुद्धा छान येते आणि छान मऊसूतपणा येतो। आणि चवीला मी यामध्ये 1/2 टीस्पून इतकी वेलचीची पूड टाकून घेते। आणखीन आता आपण हे 2 मिनिटांसाठी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। मँगो मिल्क केकचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। हे बघा, एवढं पातळसर आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। इथे मी एक टिन घेतलेलं आहे, त्याला तुपाने ग्रीस करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे मिश्रण यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर सर्व मिश्रण मी यामध्ये काढून घेते। चमच्याने आता आपण हे व्यवस्थित असं पसरवून घेऊया। टीन मध्ये आपण व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे। आता आपल्याला हा ओट्यावरतीच 5 ते 6 तास किंवा पूर्ण रात्रभरासाठी सेट होण्यासाठी ठेवून घ्यायचा आहे। रात्रभरासाठी आपण हे सेट करण्यासाठी ठेवून घेतलं होतं। आता आपण हे कट करून घेणार आहोत। तर सुरुवातीला आपल्याला ह्याच्या साईडच्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। इथे मी एक प्लेट घेतलेली आहे, या पद्धतीने आपण हे असं उलट करून घेऊया। हे बघा, आपण काढून घेतलेलं आहे।
इथे मी चांदीचा वर्क घेतलेला आहे, हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, हवा असेल तर लावा, नाही लावलं तरी देखील चालू शकतं। हे बघा, आता आपण हे कट करून घेऊया। हे बघा, या प्रकारे मी कट करून घेतलेला आहे। इथे आपला मँगो मिल्क केक बनून तयार झालेला आहे। तर अशा प्रकारे इथे आपला मँगो मिल्क केक बनून तयार झालेला आहे। दिसायला जितका मऊसूद व दाणेदार दिसतोय, खायला तितकाच चविष्ट लागतो। तर आंब्याचा सीझन संपण्या अगोदर एकदा तरी हा मँगो मिल्क केक घरी नक्की बनवा व तो कसा झाला आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, इट हेल्दी, लिव्ह हेल्दी।